का असत काही सकाळी सकाळी चंपून बुडा आठ वाजता शिव उठत नाही कुकडे चालला उडाले कुकडे चालले या फोऱ्याने टोकले मुले शुभ कामाला चाललो होतो मी मंदाच टोकले ना काय होत कुकडे गुंडी अडकली तुम्ही आवाज देऊन राहिला सकाळी सकाळी कुकडे चालली सवारी आंग तोंड धुतलं बी पावडर मावडर लावली भांग मांग पाळला चालली कुकडे भांगाळला मी टोकल्या भांग पडते काय काही बोलच राहि तुला माहित नाही मी कुकडे जात असतो अबे मा, दुका ना। दुका ना मा शकरी शकरी दुकान आहे ना दुकानात चाललो ना मी सकाळी बोकडे खरेदी करणार ना तुला माहित नाही का मी सकाळी सकाळी कुठे जात असतो तर हा दुकानचं काम आहे सारखं घरी बसून खाणं आहे का तुला म्हटलं दुकानवर येतो आज येतो काल येतो परवा येतो हा तू नुसतं कसं चकून राहिला माणसाला या ग्याच्या नावानं माहित आहे तुमचा धंदा आहे म्हणून पण मग ते सकाळी सकाळी नसते ना हा संध्याकाळी धंद्याचं काम असते सकाळी सकाळी काय आज मले काही काम असो हा तू काही भांड्या चौकशा करू नको मले काही विचारू नको तू काम कर करू दे मी विचारत असतो का तुले कुकडे चालला काय चालला कशासाठी चालला म्हटलं का कोणा दिवशी तुला तुले कसं आवार सोडायला की नाही मी विचारत नाही तुले तू तु तु नको विचारू मला राजा सुद्धा विचार नाही म्हणजे आहे माणसाला नाही काय काय राजा विचारलं फक्त एवढंच की का कुकडे चालला भांदडीत लावली बा भेंना दे डोकस काय काम करत जायचा जा बापा लवकर जा मी म्हणतो मग काही विचारायची गरजच नाही माणूस काही कुठे शुभ कामाला जाते की काही काम असतात माणसाला अर्जंटचे असं टोकल की होत नाहीत ना काम सर बिघडते मग पुढे तुमचं साराच बिघडते मी विचारलं लगेच बिघडते हा जरा गावाच्या लोक लोकांना सांगत जा तुम्ही मी असं करून आणल तसं करून राहिल फक्त नाताले काही गोष्ट कोणती गोष्ट फोडून सांगायची नाही फक्त कसं हम्म गावातले लोक सांगतो ना मी काम झालं की सांगतो आता कामच नाही झालं तुला सांगू काय मी तुमचं कोणतं काम आहे करून काय सांगत पहिले असं हा सांगून राहिलो तुला आता अजिबात टोक्याच नाही तर मग एक फटका खाशीन तू मातचा लय दिवसाचं कसं मी तुला मारलो नाही तू पाठसळ करून राहिली आता मंदाज तोंड मारत राहिलो नि काय माणूस जाते कुठे करते काय हा मंदाच नाही म्हणणार बापा कुकडी जा तिकडे काशी करा जा हा तिकडे ना खाऊ माय बाल तू बनबन बघालो बन मामाग निघला जर लावली या बुड्यान किरकिर सारी किरकिरी सवय या बुड्याली म्हणून तर बाय कोठी क्लिनी या बुड्याची हा माय आजी कुटकन मिली तुमच्या कामानच मिली शिन माय आजी तुले माहित आहे म्या मारली तुझी आजी हा आळ घे तू मावर हा तिच्या भावाईनं बापानं तर मावर आळ घेतल तू ये हरम खरा मावर आळ घे रे घे ना हा अजूनही बाबुटीचं नाव काढले मा टप टप असं घेतात तुझे काय माहित आहे बाबू हा माहित आहे माहित किती धारा लागतात तर हंडाच भरते डायरेक्ट एवढे असू हा कोणते कामायचं करा नाटको ना गोर तिथं फालतू हो चाललो चाललो सारा गावाचा नाटक खोरा बुडा हा बुडीचं नाव काढलंय नाही तर लगे बापा लडकं मडकं तोंडही केलं बापा असा बोलती लगे नाराज होऊन काय बापा काय तिथं मी करते हा बुडा सकाळी सकाळीच पावडर हिरावली अंगही धुतलं तर चार चार दिवस सांगले तिथे बुड कुठे चाललं मले समजत नाही का हम्म बुडील चाललं भेटेली आता वाडग्या झुटली का आता धाव देवधाव खाल्या म्हणे दे गोष्ट खरीच आहे हो या बुडा तिकडे जाक लागतेच काही ना काही मेळ आणतेस तिकडे हो म्हणून तर आता हा बुडा सकाळी सकाळी तयार करून <laughs> चालला ना मला पाऊ दे ना कुकडे चालला हा बुडा तर ह कोणता धंदा या बुड्याचा चाललो लवकर या बुड्या माग आता काय समाधान काय वारा झाले की मग कामगिरी तुझ्या काय भाऊ लग्न नाही येऊन राहिले नाही याचं झालं की त्याचं त्याचं झालं की याचं आणि ते बजार आपले काय वारा हे कामगिऱ्या होणार आता तरी आता पुढच्या महिन्यात चांगली बुडी आहे त्या बुडीमध्ये घेतो बा करून लग्न फग्न काही नाही यंदा कसो कसं कामगिरी लवकर करून घ्या पुरता पाणी पावसाचं काही खरं नाही बरं आता बाहेर कसं वातावरण बिघडलं मोठमोठ्याला गारा पडला नाही लागला बोरा एवढा आले नवा हे पाणी सुसुदे निघून राहिलं बा कांदे आले तर पुरे लंबे लावले बाहेर सांगा हा काय पुरते रे बाबा शेतकरी ल जटणी दटली मर नाही बा शेतकऱ्याचं काय खरं नाही रे बाबा असं वाटलं का हे वावर इकडून टाका बा बँकेत पैसा टाकून द्या गरम खा वावर पूर्ण नाही राहिले ना आता गार पडली घरात एल पीक पाय गेलं गडा काय करू भाऊ आणि निसर्ग कोप लाग शेतकऱ्या काय बाबा शेतकऱ्यांना काय केलं काय माहिती जिकडे जा तिकडे शेतकरी मारून राहिले लोक अरे बरे गड घंठन बायको आणली बा घंट्याची गंठेनो एकटण बायको आणलीच कशी काय बा मला काही समजलंच नाही गड पाहायच काय सीसीटीव्ही आता बस आता माहीत चर्चा आहे डी आणली बाबा गंठ्यां बायको आणली साऱ्या गाव माझं नाही आता तलाबा पाठून लवकर अजून विचार पूस करते मी बोताल बोल आली बाईच्या बरोबर त्याच्या बरोबर का आली येईल आपल्या गावातले तीन चार जण गेले आली गेले सरपंच नामदेव देवीदास तिघ जण गेले आले हे तिघ जण गेले का हे बी पुरे बेसर मसायचे काय गरज होती काय जायची मुंशीराम भाऊ आपल्या गावातले हे तिघे गेले तिने आले म्हणून हे बाई आली ना हे कुठे येणार होती घंटाई बायको हा पण यायचं काही काम नव्हतं बा जायचं नाही आले हा याचं हा पाहत होता तो शिवला कुकडी गेला कोणा नाही दबला तो शिवला सोपती आहे ना हा आपल्या लग्नात नाही सांगितलं कशात नाही सांगितलं बा त्याच्यापेक्षा खतरनाक गोष्ट यानं माय दिली घरा बाहेर काढून ती माहिती येईल तुम्हाला हा घंटेची माय अलग राहून राहिली ना अरे बायकोसाठी माय दिली काढून हो बाबा मुंशीराम हो ती बुडी बाळग्यात राहून राहिली अलग आहे ते हो कालच दिली काढून आज बायको आणली त्यानं वा हा काय नाला ऐकून आहे वा आता त्या बुडीनं काय करा या वयामध्ये कुठे जाईन बिचारी सांगा आता ती बी त्या वाळग्यात इथू काट्यात सांगा आता तर सर काय खरं आहे का वाळग्यात शी राजा नालाय गवल्यात नसली तर पुरली राजा हे सारं या चंद्रावळीनंच नाचवलं हे हा हे गंठी बायको पूर्वी भावना सहा यायची हे मग हाती द्यायला पाहिजे दोन चार दिवस मग बरोबर तुम्ही थंडाने आपल्याला आपण घेणार त्याचा तो आपल्याला काय करायला तीन होवा सराव आहे की नाही मला काढणार यायची हो आपल्या लग्नाचं सांगितलं बेश्रमासारख्या गंठी बायको आणायला गेले हा मला थाफीवर ठेवलं नाही मला यायची पहिले काढू दे पहिले हो समाधात याची मले औषधी तैशी करू द्या तिघेची बी बाहे आली जाऊ बना करतो करा मुनशीराम फालतू जाऊ दे ना ते झालं ते झालं जाऊ दे ना आता दोन चार झाले आली जी कंठी बायको जाऊ दे तुम्ही खुश राहून राहायला पण टेंशन घेऊन राहिला जे झालं ते झालं आता विसर ना नाही रे भाऊ ते का पोस्ते का मुली नाही नाही मी या तिन्ही होबास रावले की नाही हा अशी दुशी करून आहे मुली हो हे पाहून गेली जडसा यायची झक मारायला काही गरज नव्हती ना आपलं बोलणं काय व्हायला होतं की गंठे याच्यात कोणी मनात पडणार नाही मग यायचं काम होतं का तडसा तोंड घालायला जायचं नाही मग मला यायचं काढा लागेल नाही यायची

माणूस पहिल्या पासूनच तोंड बाबू काय करत किती समजा या माणसाले पण अक्कल येत नाही जरा समजून सांगत हो तो मी तोंड घाल मी बदमाश सा। मी सारा जा सा। हा तुम्ही फक्त दोघे चांगले लगं चांगल्या तिचं लग्न झालं तिच्या संसाराला तिला लागू द्या ना चांगलं होऊ द्या ना तिचं साय होऊन दिवस निघाला की बायकून देता तुम्ही उठले सुटले की फोन लावता तुमच्या बायका बैकी ना ऐकली एवढी म्हणून राहून राहिली थोडस जसं म्हणणार की पोरगी माझंच राहिली बाई लग्न काय झालं होतं ना हा इले नुसतं शिकवत राहायचं हे करते करतो बैका बैकी जे काम करतो पुरी सोबत मी आम्हाला ज्ञान पाजू नका बर हा तुम्हाला काही अक्कल नाही तेवढी म्हणजे आम्हाला शिकून राहिले तर त्या बैठक मध्ये चबरले काही कामच नव्हतं ना मी बोलू राहिल तिनं मला दाब दाब करा तिथे हा मराठी वागवत त्या पुरीले हा कधलं ठेवत काल दिलं मग लगन करून ते समजत नाही का असं आहे तसं आहे फलाना बिस्ताना हा नुसतरी काम काम चाल बंद करते भादळी हा ऐकूनच राहिलं मग आपण तो भावना लगाचा बिचारा गरीब आहे म्हणत नाही बोलत नाही दादा खेब आपल्याला फोन करून राहिला मान देऊन राहिला आपण एक दिवस फोन नाही करत त्याले गुलू गुलू बोलतो हा तस लावती किंगरीची असंत फलानंद दिसतात त्याच्या संसाराच्या चांगल्या गोळा आपलं आपण म्हणून राहिल तसा तो वागून राहिला तरी बी ह्या तिथे टिपरू अरे जाऊ दे ना तो तसं संसाराला लागू दे ना बिचारे चार झाले आता चाराचे साख होऊ दे असं करशील कसा येईल मधा त्याचा टेम्पो टाकत जाशील तू तर तू एक काम नाही कामे काम करायचं तो बाबा तो सुतार नाही ना बिना बुडा तुम्हाला काय समजते हे मला पोर्या येतो तुम्ही गेलो राजा मा बहिणी तडसा पाठवून बहीणची वरध होईन हो सा काही कामाची बोट नाही ना हा? अरे बाबू त्या बहीणच्या हाती सारा व्यवहार केला ना तलो, तलो, आता वावरातलं घरातलं सार तरी आता काय पाहिजे तुम्हाला सांगा ना काय पाहिजे सगळ्या गोष्टी ते मान्य असते लोक ह तरी आपण जर पोरी पाठवत तर मग आपल्या एवढे मूर्ख कोणीच नाही मग हा त्याला जर अडू अडू मारत असू आपण तर गड तुमच्या मनाला होऊन राहिलं तरी तुम्ही केंडा काढूनच राहिले त्याच्यात आता अजून कसं पाहिजे तुम्हाला एवढं म्हणणं आहे की तुमचं त्या बैठकीत एवढं चबद्याचं काही काम नव्हतं बा हिने घेऊन जा आमची पोरगी आणि आमचं काही म्हणणं नाही असं तसं का आले हो ते हळूहळू मारा लागते बसर बस जातील ढिली दोरी सोडली की किंवा जास्त वाढ पावतील मग पहिला झटका पाहिला नाही अजून ना मा बनले किती मारलं त्यानं हा, हा? आणला की नाही आता लाईनवर बरोबर आम्ही दोघं मारले काही पण तुम्हाला डोक्याच नाही ना कुठे काय करा तुमची घास काय जायला तुम्ही आता दोघे माहिले की मा काय खाऊ नका मी गेलं ते चांगलं गेलं आता जेवढी तुम्ही पोरी आहे तेवढा अधिकार माया बी नको सांगू मला छानपणा नको शिकू फालतो काम ना बरोबर तुम्ही म्हणता तसं फक्त मग काही कमी जास्त होऊ द्या मग सांग तुम्हाला लोक नाही सांगत मी हो हो सांगू सांगू आता नको भादर भादर करू आता कर योपाक बघ लागली मला त्या रिकाम्या गोष्टी जास्त लक्षात फक्त नाही बम पडत काही करतो ना सैपाक निस्त खावल्यास पाहिजे ना दिवस निघला की खावल्या रात झाली की खावल्या बस खादाच आहे सगळं समजा तुमचं झेंड पण नाही लागलस फक्त कसं खायला द्या माणसाले अरे टेम्पर खूप सांगितलं ते करत काम हा तुला वाटते त्यासाठी हा कुला माझी घेतला आपण हलकड्यान काम कर शिल्लकपणानं करतो मा राहते ते माझा करून आणत का आहे टाय मी कमवून राहिलो तिथं करणं घेणार ते मा लवकर दायव्हर गरम होईल बर आस हो आज काय आज काही बजेट येत नाही तू या हाल तू कसं काय खरं नाही आज टेम्पो काढेन बर मग बाप दायव्हर लवकर मोकड्यान पकड घे तुम्हाला पाहून घेईन ह आता तर चालली मी पण सांगेन मग तुम्हाला मी गिने वा तू किती टाइम पगाडू हा बोले मुले खेटा जातच ठेवा लागेल नाहीतर हे फोन लावलो मा पुरीचा सा संसार बलबात करून टाकिनी फोन हा भाऊ ना हे मला असं सुचू दिलं नाही दिनातलं तर मा पुरी काय सुचू देणार जवळ काय सुचू देणार आहे या मोबाईल मध्ये रिचार्ज टाकत नाही कसा फोन लावतो आणि कसा तुला फोन येतो पाहतो ना काय भाभी उठल्या की नाही झालं की नाही चहा पाणी समजा बाबा रघु बाहेर थांबजा अंग धुन राहिली मी ते सांग बाबा बस कोण अंदर बरं बाहेर थांबतो मी हा या या आयले काही झाकट पोळी आहे सकाळीच अंगणी पाहिजे ताईवर मी आलोय तयार करून पावडर मावडर लावून कपडे मोपडे घालून आणि हे बुडी अजून तयार नाही हा अंगणे जर आयला म्हणजे सांगा किती भेसायली बुडी आहे पुरी खरकटी आहे हे अज लोक माणसात चहा पाणी नाश्ता करून ओके म्हणजे पाहिजे का पण काय नाही इथं तर आहे हा हा रघू काय म्हणत होते बापा सकाळी सकाळी झाले हो हो भाभी सकाळीच आलो मी म्हटलो बापा हा एकट्यात आहे तुम्ही काय जीव घेऊ घ्या गाबा वाडग्यात काय नाही इचापूस करायला आलो बा मी अटलो या वाडग्याचा पसारा अटी चुकाटाई असते आणि इकडे येत जातही नाही कोणी म्हटलं बाबा भाभीचा जीव घेऊ झेला काय म्हणून बाबा सकाळी तगट उठलो आणि इकडे झालो डायरेक्ट म्हटलं भाभीला विचार बाबा काही त्रास गिरास झाला का काही हा नाही रघु काही त्रास फरात झाला नाही बाबा पाडा लागेल ना आपल्याला झोपडीत राहायची नाही नाही मग ते काम आहे मग माया हा आता सांगा आता मी विचार नाही तो कोण विचारे तुम्हाला तर आता पोरांना तुम्हाला काढून दिलं हा पोरगा तर विचारायला तयार नाही सोने विचारायला तयार नाही कसं मग का वयाच्या तो विचार नाही एका मी काल काम का मा तुमचे हाल तसे माय बापा रघु तुमच्या शिवाय बाबा दुसरं करायला येत नाही भाऊ घरात सारच आहे ना तेल मीठ साखर चा पत्ती आता मग कस घरात काहीच नशील गहू नसतील जेवारी हा तशाच रायसान उपाशी सांगा बरोबर मी आणून लागल तुम्हाला ह घ्यायचं नाही तुम्ही ना कसं तुम्हाला कोणी काही विचारणार नाही हा कसं माचार काम का मा नाही ना रघु तुम्ही टेन्शन नका घेऊ ना माया आता सध्याच सगळंच आहे घरात नसलं तर मग सांगेन बा तुम्हाला आता पण सध्याच आहे काही टेंशन घेऊ नका तुम्ही भाभी संध्याकाळी जमू टाका बजेट तुम्ही हा सांगा मग तुम्ही कस हा जमून टाकू बजेट कोणता बजेट जमत आहे बापा रघु संध्याकाळी भाजीचा बजेट बसू टाका बा आणलं असतो मग म्या कस आता आपलं दुकान आहे भर घेऊन आलो असतो मग कसं तुमचं माझ्या कसं चलडूल जगून गेलं असतं पार्टी गेली असती ना आपण पर माझ्या नवीन संसार बापा त्या मटनच्या भाजीला काय लहान खर्च लागते का तर बापा मटन आणसान पण त्या मटनाले तेल मीठ सगळे बराबरी पाहिजेत ना आता हप्त्याचं तेल मी त्या मटणाले टाकून देऊ तर मग हप्ता काय वापरू सांगा काय भाभी तुम्ही कंजूशी करता अरे असं सांगेल भाजी बघ मुली मी कसं झटकन अर्धा किलो तेल घेऊन येतो ना तरी आपण कसं भाजी बनवून टाकू तेवढाच कसा गोडवा येते एका ठिकाणी बसणं उठणं खाणं आता तुम्हाला कोणी नाही मली कोणी नाही तेवढंच कसं मन समजून येऊन जाते आपली गप्पा गोष्टी होतात मग आपल्या काही आणू नका बाबा तेल फक्त मटन घेऊन भाभी तुम्ही सांगा फक्त तुम्हाला काय पाहिजे असल्यावर तुम्ही काहीच टेन्शन घ्यायचं नाही हा आता जातो सरपंच दुकानात कस पाच हजार किराणा घेऊन येतो हा डुल डायरेक्ट इचार करायचं कामच नाही तेल नाही साखर नाही मीठ नाही मिरकूट नाही सांगा तुम्ही फक्त हा घेऊन येऊ का महिने पाहायला कामच ठेवत नाही तुम्हाला झटकन घेऊन येतो थैली भरून सांगा लवकर आणू का नाही बापा रघू काही नका बापा, बापा तुम्ही ना म्हटलं एवढंच खूप झालं मग भाभी मी येतो भापा रघु तुमच येतात जाता घरात या चहा घ्या त्या दिवशी तुम्ही चहा नाही घेतला चहा घ्या आता मग जा नाही नाही इन न मी एक दिवस इन तुमच्या घरात बी बसीन लागल असतं पण कसं मी आता काही चहा घेत नाही ना मला अर्जंट काम आहे ना मला जा लागते मग कसं संध्याकाळी पिऊन चहा काय संध्याकाळी होऊ देऊ आपलं जमके मग बाबा रघु तुमच्या मनानं या मग या येतो मग मी संध्याकाळी बुड्ढा किती चांगला आहे मायबाई या बुड्याचा सारा झाला येते तरी विचारपूस करायला काय लागते तुम्हाला काय नाही नाही कुत्र विचारत नाही मला कशी तू या झोपडीचं गमरून राहिलं की नाही काय तुले कमी पडून राहिलं कोणीच विचारत नाही हे बुड तरी विचारायला येते मला स्वतःच पोरग मी इकडे आली त्यापासून मला भेटायला नाही आलं कसं माय भाई हे दोन खेप भेटायला आलं बी कालपासून पासून तर हे बुड किती चांगला गंठेच्या सासूरवाडीकडचे सारे चबरेच आहेत किती फडफड करत ते आणि ते गण्टची सासू किती वय वय करे बोलायला येऊ शापा हा चबर चबोरच करे निघ गंटेची सासू लयच बावन दिसते म्हले ह तिने हे भेगोलत हे काम काही काही बाया अशा चबरे असतात याच्यामुळे ते वाया जाते पुरीचे संसार पण या खाली गेल समजत नाही ना हा या गणटेची सासू बावनच आहे पण तू म्हणून आला ना ते बरोबरच आहे नाही पण गंठेचा सासरा आहे की देव माणूस आहे समजदार माणूस आहे तो पुरी जो हित कशा त्यानं अरे त्या पुरीच्या बाप्पाला हित नाही समजणार वाटील त्याला माहित होतं मान्यच होत नाही म्हणून एवढं कोणी मान्य करत असते का त्याला वाटलं की आता हे पोरगी जर नाही नेली तर हे पावतीवर काम येते त्यापेक्षा सटकन पाठवून द्याल पुरती पोरगी तोही हुशार आहे तो का बयाळ आहे का घेता आहेच म्हणा आपण काय मानणार होतो का पण ते कसं त्यानं आरती बाजू घेतली म्हणून कसं हा आपण नाही जाऊ द्या बाबा दोन आहे चार होऊन राहिले तर काही हरकत नाही काय बोल तुम्ही तिघे जण जास्त शिल्लक करून राहिले हाय की शिल्लक पण आवा मुंशीराम भाऊ काय हा घंटे बायको तुम्हाला कोण आणून द्यायला सांगितली होती काल गेली तरी सध्या बैठक बसवायला ढमक करायला काही शांतपणा करायला काम होतं का त्याच्यात आपलं जमत नाही त्यांना आपल्याला लग्न सांगितलं नाही काही गरज नव्हती तुम्हाला तर लोक जायची मरायची हा तर ठेवा ना मुंशीराम भाऊ शांतता ठेवा ना सांगतो ना तुम्हाला काय आहे सार काय शांतता ठेवा म्हणून तुम्ही काय काय शांतता ठेवू त्या बायको आणायला जायचं काम होत ना तो जाणतो बाहेर का होता तुमचं काय काम होतं अगोपना करायचं त्या घंट्या माझ्या हाल पाहणार आहेत अरे मुंशीराम भाऊ तो घंठा हिंबटोंड करे हो निखळ आमच्या हाता पाया पडला तो तर गेलो गो आम्ही नाही तर आम्ही काच जाणार होतो सांगा आता कोणी जर आपल्याला शरण आलं त्याला माफ नाही करसान का तुम्ही खेट्ट मारसान तुम्ही सांगा तो हिंबट करून काय करे तो बायको आणण्यासाठी नाटक करत अशी नव्हतं तुम्हाला काय नाटक खोरे तो पुरा घंटे तुम्हाला काय माहित मुंशीराम भाऊ या जागी जर तुमचा पोरगा असता आणि त्याने जर तोंड उस केलं असतं तुम्ही काय केलं असतं त्याची बायको आणून दिली नसती का किती राग अशी आपल्या मनात चिड अशी त्याच्याविषयी हा तण तण जर आपले हातपाय जोडले तर त्याची बायको आणून देसा नाही तर काय तो तुम्ही मला सांगा बर वाटते काय कोणा संसार मुळला पाहिजे म्हणून आपल्या गावात कोणाची असलं तर आपण पुढे जातो राजा धाऊ का उकेच मुळलं नाही पाहिजे लगत आता सांगा हा जर हातपाय जोडून राहिला आपल्या जो जीवन राहिला तर मग याच्यासोबत जाणार नाही का तुम्ही मला सांगा तुम्ही दुसऱ्या गोष्टी पाहतच नाही त्याला अरे त्याला माय दिली काढून हा वाढ्या सांगा आता सख्या मायला जोडतो काढून देते त्याला बायको व्हॅरी होते तर काय करता काय करतो त्याची बायको आणून तिचा त्या बायको बाई मायचा इथं असं झाला निकडे अरे बापा मुंशीराम भाऊ हे सारा नाटक होतं ना हो कंठ्यानं माया वाडग्यात काढून द्यायचं कसं हा कंठ्याची माया जर वाड्यात जात नाही तर कंठ्याची बायको येत नाही ना घरी तर ती आलेलं का म्हणून कसं बापा ते बुडी वाडग्यात दिली पाठन काय नाही हा मुंशीराम भाऊ कसं वाया जाऊन राहिलं तर काही ना काही पोर्या काढावी लागतात माणसाली कुठू कुठं विचार करावं लागते बुद्धी वापराव लागते हा कसं हे चाल हिंदण हुकलं होतं ना म्हणून मग काही ना काही कसं बापा हं वेगळा काहीतरी पोर्या आम्हाला काढायला लागला आणि आम्ही शिवल्यासोबत गेलो तर जास्त त्याच्या अटी शर्ती जास्तच होत्या म्हणून कसं नामदेच मोडल तर ते आम्ही नेत नाही म्हणून ती पूर्वी आम्हाला एवढ्या अटी शर्ती मान्य नाही मग आता काय मान्य करून आले तुम्ही त्याचं हा तुम्ही जरी काय होबाई करून आले ते मला सा सांगा तुम्ही हंटी बाको कशी काय पाठवलं जाईन त्या दुसरं काहीच नाही केलं त्याचे शब्द त्याच्यावर उलट्या पाहिले त्याच्या काही अटी शर्ती तर आपले बी होते ना आपण काय माग राहता ते आपल्या अटी शर्तीत मान्य होते आपण ते याच्यात मान्य तर असा मनात कसं तोडगा निघला तो आणि लगेच त्यानं पाठवून दिली पोरगी असा विषय झाला तो बर किती दिवस हा हे कुठे डोक्ष्याला ताप घेऊन राहिले राजा तुम्ही जाऊ द्यान मुळांना पेटा राहतो आली बायक वाटता लागला सोडून द्या तो विषय काय फालतू काय तुम्ही भनभन लावू नका आमच्या मागे पहिले किरकिरी होईल आमचं डोक्ष हो जाऊ दे जाऊ दे काही घेऊन नाही मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असा पाटी नवीन कान सुरू दगडाचा आबा आहे नाही मेळ आणते राजा आता अरे बाबा नवीन कोणता उद्योग आहे कशाचा माय नाही का बुडी त्या बुडीत आम्ही सामान नेलं तर बुडा रुंग रांग करत जा बुडा बुडीच्या मस्त गप्पा चालू होत्या मला असं वाटते बुडा आहे नाही बुडीवर फटाकणं टाकते हो गुरतो ते बुडा म्हणाले का कोणा कोणाला गुरतो ते बा हा बुडा अजून डाय गेलीच नाही का बुडेजी तुली गुंफा बुडी आणि आता या बुडी चालू आहे बुडेजी लाईन क्लिअर करणं बुड नाही सुधारणार सारे सुधारतील हा मस्तात गौराय गेले पण या बुड्याला पाहिजे आता काही गौरव आहे का फालतू रिकामी काम करायची आपण बुड्याला पहिली आहे हा कशा गप्पा करते बुड्यात पण असा तोऱ्यात बोलती बस हा मी तर म्हणतो आज सकाळीच गेला असेल तर डिसा का बुडे काही झाले की चहा पाणी ढमक आणि ढमक गप्पा गोष्टी झाले तीन बुड्याच्या हा आता कसं बुड्याला चालच भेटेल आहे ना कोण आहेत तिकडे मी म्हणतात त्याला पुरा रगेला तो बुडा बुडे द्या मटनच्या दुकानचा बंदा पैसा बुडीतच गमवते आता हा लावते चंदन बुडा हम्म मोतेराम बुड्याले तुला सांगा लागेन गड हे कसं त्याला त्याच्या कानावर टाकाच लागेन की कि बुडा असा असा कोण आला बरं जरा लक्ष देतो अरे त्यांनी माहित काल तो सोबतच होता की ने हा त्याने म्हटले मी म्हटलं गडा बुडा आहे की टाका भेडवते इकडे बुडीकडे तो असे तो त्याला काहीच नाही म्हटलं म्हणजे म्हणे जाऊ दे कुठे टेन्शन घेऊन राहिला ते पाहतील म्हणे बुडा बुडी नाही पण पाटील असा मेळ नाही माणसा स्किलच पाहिजे राजा हा आपल्या जण राजा एक फोटोत या बुड्याला राजा तीन तीन चार चार फोटो होते राजा कसाच काय मिळेल तेव्हा या बुड्याचा

कोणी 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 ना कोणी फुटवतेच बुडा आता मागे गुंफ बुडी होती आता हे बुडी ना आता पुढे काय करते काय माहित बापा मी तर म्हणून बुड्या लग्न करून घ्या बुडते तसा रिकामे काम तरी नाही करणार बुडा बेकार अरे बापा महा बेकार आहे बुडा अरे बुड्या बी ह बुडा बदल मी आपले म्हणून तो बुडा कसा सटसट करते ना म्हणून तर बुड्याला बुडी पाहिजे बरोबर सेटिंग लावते बुडा घंटी माय गोतुल्या शिवी नाही राहत ना बुडा पा तुम्ही बरोबर गय टाकते बुडा हा पाटील आपले राजा एक नाही सांभाळले जात हा बुडा तीन तीन सांभाळून राहिला एवढी पावर आणते कुठून हा बुडा हा एवढी एनर्जी येते कुठून बुड्या का पाटील हा काय खाते हा बुडा विचार लागेल राजा बुड्याले कसं हा घ्या लागेल दवा काहीतरी हा आपल्या ज्या मेळ येत नाही राजा हा बुडा तीन तीन काची दवान फवा बे जुनं खायला त्या बुड्यानं रगीच गावरान होत ना था आता काय सर हायब्रिड केमिकलचं खाऊन राहिलो आपण सारं कसं हा झहेर झहेर खाऊन राहिलो आणि आपल्यात काय पावर असणार आहे एका ह्याच्यात टूस हा चला झटकन उठून चला पाहून बुड्या लागून आला चला लोक चला माय बायको ना लयच माशा मारते काय कोण आले काय माहिती तिकडे हो राधा राधा येणार इकडे येणार हा तुला समजत नाही का ये लोक काय कोण आले तिकडे आज त्याला झोपू देत नाही तुला तिकडे काय करून राहिले तू ये ना इकडे ये ना हा का ये लवकर कोण किती दिवसांना भेटलो नाही तरी तुला काही चिंताच नाही तिकडे काय करतो तू इकडे लवकर तू बिलकुल लवकर ये

असंच कळू नाही तसंच काही याला हिशोब येत नाही मला सारा व्यवहार लागेन फलाना लागेन बिस्तान होईल हा एवढे नाटक एवढे नाटक जा हा मी जडीचा काहीच बोललो नाही हा म्हटलं जाऊ दे तो ती आता। आता ती काय बोलणार तो विषय सोडू मी हा मना लागला तो विषय हा मला काय नाही येत तू सांग काय काय विचार तुला विचार मी मागा धामला हो का मी पाग लाव असे तुम्ही येण्या बोलत जा कशी असा मला रागे दडिसा पण काय चार लोक मी ना गेली होती त्याच्या पुढे जाता येत नाही मुली त्या भाऊ कोणी मला फळफळ करे मधा मधात चबर चबर करे त्याला समजत नाही मोठं लहान काही मी बोललो का तरी काही आता तुम्ही सांगा तुम्ही ना मला घरी आणलं नाही तर तुमचे लावली का तुम्ही आता धडाधडी करून राहिले का तुम्ही तुझ्यासाठी सोडून द्या ना आता सोबत काय बोलला ते बोला ना त्याचा नका विषय काढू आता हे दादागिरीचा नाही विषय सत्याचा हो मला एवढं तुम्ही कचरा कोण पाहता बा मी जवळ याव की काय हो की फत्री आव मी हा एवढं एवढं कचरा पाहिजे मला पयात पाहून राहिले हो तुम्ही माहिती अशी बापा बोलते की तशी काय बापा एवढं गुरु म्हणजे एवढा हे ह पण हे एवढं चालत नसते बरं हे लक्षात ठेव हा मी बी जवळ या कसं ऐकून राहिलो तर लोक ऐकीन आणि एखाद्या अशी सटक काढीन ना की बस मग ह तुमच्या ऐकले जाणार नाही मग मी कधी बोलीन ते आता तो चतुर्ला विषय अटी मांडून काही फायदा आहे काय आता आपलं आपण पाहन जे झालं ते झालं सोडून द्या ना आता गेलं पावलं ते लावलं बा तुम्ही आता उकरण निरा घरी आऱ्या बरोबर मले म्हणता की ये इकडे ये इकडे हे असं बोलण्यासाठी मला आलं का तुम्ही मला लाटी काही चांगले शब्द बोला काही चांगले बोला काई। काई खर मा सोबत काही दिवसात आपण भेटलो नाही जरा गप्पा गोष्टी चांगल्या काही काहीच नाही नावलं दुसरंच काही नाही ना पण मला त्या गोष्टीचा खरखरा येऊन राहिला ना मा अपमान करता तुम्ही घडी घडी मागे आलो बैठकले ताई तुम्ही अपमान केला तसे आम्ही मुकड्यान चालले आलो त्या भान मला तसं मारलं हं म्हणजे कालही तुमचा महाराजा मला काही नाही इरादा होताच ना हा हां मला दणकी द्यायचा इरा होता त्या भाऊ म्हणून तर फडफड करे पण कसं ते नामदेव हो देविदास भाऊ होते सरपंच होते म्हणून त्या भाजप बजायत लागला नाही कारण तुम्ही मला मारलं असतं तू या तोंडातून काही शब्द निघाले तू म्हणजेच बाबा मार 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 चालले हो मा लागे मा लागे हा हा सांग बर मग तू हे बरोबर आहे काय हो एका ठिकाणी आपल्याला राहा लागते आपण नवरा बायको मग कसं राहिलं पाहिजे हा पद्धत असते की नाही काही राहायची पद्धत असते राधा असं नसते चालत ना आपण एका गाडीचे दोन टायर आहो ना हा कसं आपण सोबत चाललो तरच गाडी पद्धतशीर चालेल बरं हा कोणाला म्हटलं ऐकशील की नाही हे कधी वांडाई होईल कधी आउट चाक होईल याच्यातलं काही सांगता येत नाही बरं कसं सांभाळून राहा बाप्पा आता भाषण नका देऊ बरं कीर्तन चालू आहे तुमचं झाली आता 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 नका विषय बंद करा तुम्ही मित्र आपण उद्या लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा बरं व्हॉट्सअप फेसबुक टेलिग्राम सर्वीकडे आपला व्हिडिओ पब्लिश करा आणि सबस्क्राईब नक्की करा बरं चला मग झोपतो आता आम्ही हा पाहतो मग पुढचं काय दादा